आणि आता जाणून घेणार आहोत टॉप 18 घडामोडी, अगदी झटपट सुरुवात करूया. हल्लीच्या काळात लहान मुलांना मोबाईलचं भयंकर वेड लागलंय. अशाच एक मोबाईल वेडाची मुरड्याचा व्हिडिओ समोर आला. त्याच्यासमोर मोबाईल नेताच त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि मोबाईल दूर करताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं. या व्हिडिओवर नेटिझन्सने लाईक्सचा वर्षाव केला. प्राणी आणि माणसांमधलं घट्टण आता तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. असाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात मांजर आणि त्याच्या मालकाचं एकमेकांशी असलेलं नातं दिसून येतं. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच शाहरुख खानचे चाहते आहेत. एक चिमुरडा शाहरुखच्या गाण्यावर दमदार डान्स करताना दिसतोय. वर्गात झोपलेल्या मित्राला उठवताना तरुणीचा बॅलन्स जाऊन ती स्वतःच जमिनीवर जोरात आपटली. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना इन्स्टंट कर्माची आठवण झाली. खेकडा सगळ्यात जास्त पिल्लांना एकाच वेळी जन्म देतो, मात्र या पिल्लांना कधी एकत्र पाहिलं का? असाच एक व्हिडिओ हाती लागलेला आहे ज्या समुद्र किनाऱ्यावरती खेकड्यांचे हजारो पिल्ला एकत्र दिसत आहेत. सध्या तरुणाई रॉक क्लाइम्बिंग करताना अनेकदा दिसते, मात्र रॉक क्लाइम्बिंग करताना जितकी मजा येते तितकंच ते धोकादायक देखील असतं. रॉक क्लाइम्बिंग करणाऱ्या या तरुणाचा थोडक्यात जीव वाचला. बहुप्रतीक्षित फास्ट एक्सचा ट्रेलर रिलीज झाला. यात विन डिझेलची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. मे महिन्यात हा सिनेमा इंग्लिश, हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेत रिलीज होणार आहे. मूळचा ताजिकिस्तानचा असलेला बिग बॉस 16 मधील स्पर्धक अब्दू रोझिक भारतात परतला. बिग बॉसच्या फिनालेसाठी अब्दू ताजिकिस्तानहून मुंबईत दाखल झालाय. फिनाले दरम्यान तो मंडळीसोबत डान्स परफॉर्मन्स करू शकतो. सिद्धार्थ कियारानं त्यांच्या लग्नातील व्हिडिओ पहिल्यांदा शेअर केला आणि या व्हिडिओला 7 मिलियनहून अधिक चाहत्यांची पसंती मिळाली. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नात अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूरनं हजेरी लावली. दरम्यान या फॅशन आयकॉन असलेल्या जोडीनं लग्नासाठी खास लुक केला होता. अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखानं रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या तू झुटी मे मक्का या सिनेमातील तेरे प्यार मे या गाण्यावरती एक रील बनवलंय. राजकुमार राव आणि पत्रलेखाचा रोमॅन्टिक अंदाज यामध्ये बघायला मिळतोय. अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी सेल्फी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच त्यानं नोरा फतेहीसोबत कुडियेनी तेरी गाण्यावर रील बनवला. यातील नोरा आणि अक्षयची केमिस्ट्री नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली. अजय देवगणच्या भोला सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. यात अजयचा चेहरा दिसत नसला तरी त्याचा लुक पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचते. 30 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होईल. अभिनेता फरदीन खान नुकतंच चित्रपट निर्माते रमेश तोरानी यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये दिसला. यावेळी त्याचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. काही काळ आपल्या लठ्ठपणामुळे फरदीन सिनेसृष्टीपासून दूर होता. अभिनेत्री शहजान गिल फिल्मफेअर या नामांकित ब्रँडच्या मासिकेवर झळकली आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीनं हे शूट केलं असून शहनाजचा ग्लॅमरस लुक यामध्ये बघायला मिळतो. शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीनं अनेक द टेनंट या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावरती दमदार कमबॅक केलं. या सिनेमात शमिता एका अविवाहित धाडसी स्वतंत्र स्त्रीची भूमिका साकारते. हा सिनेमा 10 फेब्रुवारीला रिलीज झाला असून शमिताच्या कामाचं नेटकरी कौतुक करतात. समंता रुथ प्रभू आणि देवमोहन यांच्या शाकुंतलम सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. हा सिनेमा 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार. या सिनेमातून अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अरहा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. फॅशनिस्टा करीना कपूर खाननं एका कार्यक्रमासाठी खास बॉसी लुक केला. यात करीना ग्लॅमरस अंदाजाचं क्लासी लुकमध्ये दिसते.
आणि आता राजकीय क्षेत्रातील टॉप 18 घडामोडी आपण जाणून घेऊयात. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेच्या पक्षाने मिशन 200 तर लोकसभेसाठी मिशन 45 नारा दिला. भाजप कार्यकारिणी समोर आज याबद्दलचा प्रस्ताव मांडला गेला. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निशाणा साधलाय. मोदींना मुंबई महापालिकेची निवडणूक महत्वाची वाटते असं पवारांनी म्हटलं. तसंच महाविकास आघाडीत कोणताही वाद नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले. अनिल देशमुख आणि संजय राऊतांना विनाकारण तुरुंगात डांबलं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. देशमुखांना विनाकारण वर्षभरापेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावं लागलं असं म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज 21 महिन्यांनंतर नागपूरमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी केली जाते. उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहरादेवी इथं 593 कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचं, संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं आणि सेवा ध्वजाचं अनावरण करणार आहेत. यासंबंधी आज आढावा घेऊन संजय राठोड पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आज पैठण दौऱ्यावरती असून पैठणमध्ये होणाऱ्या शेतकरी सभेला ते उपस्थित राहतील. त्यानंतर वैजापूरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं. प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. तसंच बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे असं त्यांनी म्हटलं. सोलापूर लोकसभेच्या जागेसंदर्भात आपण कोणताही दावा केला नव्हता, केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना मी बोलून दाखवल्या असं रोहित पवारांनी म्हटलं. पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अजून कोण आहेत यामध्ये याची चौकशी देखील करण्यात येईल. हा खटला संपूर्ण फास्ट ट्रॅकमध्ये नेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती असून दुपारी 12:30 ते कणेरी मठ इथे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामींची भेट घेऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी करणार आहेत. छगन भुजबळ यांना मार्च 2016 झालेल्या अटकेच्या निषेधार्थ शिंदे पळसे इथल्या काही कार्यकर्त्यांनी नाशिक पुणे महामार्गावर आंदोलन केलं होतं. या प्रकरणात दोघा आरोपींना न्यायालयाने 2 वर्ष कारावास आणि 20,000 रुपयांची शिक्षा सुनावली आहे. नाशिकमधील सावकारी जाचाला आळा बसवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार आता नाशिकमधील सावकारांना लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पथक काम करणार असून त्याद्वारे खासगी सावकारीचा बिमोड केला जाणार आहे. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची 26,60,00,000 रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. रविकांत तुपकरांनी दिलेला अल्टिमेटम आज संपणार असून त्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. आत्मदहनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रत्नाकर गुट्टेंविरोधात 409 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडवरही गुन्हा दाखल करण्यात आला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची भेट घेतली. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी श्री करुणानिधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची स्मृती एम के स्टॅलिन यांना भेट दिली. उद्योगमंत्री उदय सामंत सोलापूर दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा औद्योगिक विकास महामंडळ उद्योग विभागाचा आढावा घेत आहेत. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या स्टार प्रचारकांमध्ये एच के पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाणांचा समावेश आहे. आणि आता बघूयात राज्यातील टॉप 18 घडामोडी. दहावी बारावी परीक्षांमधील पेपर फुटी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना 10 मिनिटे आधी मिळणार नाही. परीक्षांमधील पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. गोकुळकडून दूध विक्री दरात वाढ करण्यात आल्यानं ग्राहकांना झटका बसला. राजधानी मुंबईत म्हशीच्या दूध दरामध्ये 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर गायीच्या दुधात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील 17,500 नागरिकांच्या घरकुलाचं स्वप्न अधुरं राहिले. प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे 17,582 घरकुलं रखडली आहेत. घरकुलं पूर्ण करण्यासाठी शासनाकडून 31 मार्चची डेडलाईन देण्यात आली आहे. 31 मार्चच्या अगोदर घरकुलं नाही झाली तर लाभ मिळणार नाही. वाशिम जिल्ह्यात लंपीचा धोका कायम आहे. आतापर्यंत 14,853 गुरांना संसर्ग झाला असून 909 गुरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतरही कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन दिलं जात नाहीये. या महिन्यातही 10 तारीख उलटून गेल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना. नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत टेस्ट मॅचवर स्टेडियममध्ये बसून सट्टेबाजी सुरू होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने 4 सट्टेबाजांना अटक केली. अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या गृहप्रकल्पांची तपासणी करण्यास महारेराने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 12 प्रकल्पांना नोटीस देण्यात आल्यात. अशा 300 अधिक प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली असली तरी 40 ते 45 प्रकल्पांची छाननी होणार आहे. एमपीएससी परीक्षा अभ्यासक्रमात बदल केल्याच्या निषेधार्थ 4 कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. जळगावच्या चोपडामध्ये एका 3 मजली इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत नगरपालिकेचे 2 ते 3 कर्मचारी जखमी झाले. सोलापूरच्या बार्शीमध्ये 3 तरुणांनी तोतया टीसी बनून प्रवाशांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई ते नागरकोइल एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला असून रेल्वे पोलिसांनी तोतया टीसीला ताब्यात घेतलं. उद्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बरवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील रूळ ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे अप आणि डाऊन 5व्या 6व्या मार्गिकेवर 11 ते 3:30 मेगा ब्लॉक असेल. शिरूरच्या कवठे यमाई इथं गोठ्यात शिरून बिबट्याचा गुरांवर त्याने हल्ला केलेला आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. व्हॅलेंटाईन डे जवळ येताच गुलाबाच्या किमती वाढल्या आहेत. आजच्या घडीला गुलाब 15 रुपये असून 14 फेब्रुवारीपर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अहमदनगरच्या गुहा गावात कानिफनाथ मंदिरातील जमावबंदीचा निर्णय मागे घेण्यात आलाय. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने माघार घेतली आहे. केंद्र सरकारने बंदी घातलेल्या मांगूर माशाचं बेकायदेशीर उत्पादन आणि संवर्धन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मत्स्य विभागाने कारवाई करत 3,500 किलोचा मांगूर माशांचा साठा नष्ट केला. सांगलीमधील काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. प्रतीक देशमाने असे हल्लेखोर तरुणाचं नाव असून या तरुणाने जुन्या भांडणाच्या रागातून हल्ला केल्याची माहिती आहे. वीज प्रवाहाद्वारे वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठण गावामध्ये उघडकीस आला. या प्रकरणी वनविभागाने 4 आरोपींना अटक केली. आणि यानंतर इथे वेळ झाली ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत देश विदेशातील टॉप 18 घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बंद करण्यात आलं. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील पिसई वजरवाडीमध्ये एका बैलानं त्याच्याच मालकावरती हल्ला केला. या हल्ल्यात 65 वर्षीय विठोबा घोले या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. मावळच्या शिरगावमध्ये अल्पवयीन तरुणीचे फोटो एका तरुणानं तिच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावरती टाकून फारसा मजकूर लिहिल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. भिवंडी शहरातील पद्मानगर येथील शासकीय जागेवरती कॉम्प्लेक्स उभारून 67 गाळे बांधण्यात आले होते आणि याबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक सिद्धार्थ कामूर्ती यांनी मुंबई न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं अनधिकृत शॉपिंग कॉम्प्लेक्स तोडण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. भरधाव वेगात येणाऱ्या डंपर चालकानं 5 महिलांना चिरडलं होतं आणि यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी डंपर चालकावरती कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमदार
नाईक यांनी काळसे ग्रामस्थांबरोबर मालवण पोलीस ठाण्याला भेट दिली। चंद्रपुरातील राजुरातील सास्ती कोळसा खाणीमुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। कोळसा खाणीमध्ये होणारे शक्तिशाली स्फोटांमुळे अनेकांच्या घराला तडे गेले, त्याचा फटका शेतीला बसतोय, पिकांवर धुळीचे थर दिसत आहेत। इंदापूरमध्ये कृषी पंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला जातोय। वीज बिल न भरल्याने शेतपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला, त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे। ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करावा, तसंच तलाठ्यांनी उपस्थित राहून महिला बचत गटांची कामं करावी, या मागण्यांसाठी महिला बचत गटांच्या महिलांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा महिलांनी दिला। धुळे महानगरपालिकेच्या वतीनं करवसुली मोहीम राबवली, शास्ती माफीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। महापौर प्रतिभा चौधरींची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं। नांदेडच्या हदगाव मधील कुसळवाडी गावात कुठल्याच कंपनीचा मोबाईल नेटवर्क नाहीये, त्यामुळे मोबाईल असूनही गावकऱ्यांना त्याचा उपयोग होत नाहीये। पाण्याच्या काळात एखाद्याला फोन करायचा असेल तर नागरिकांना गावाच्या बाजूला असलेल्या डोंगरावरती जावं लागतं, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अहमदनगरमधल्या गुहा गावात प्रशासनानं कनिकनाथ मंदिरात अचानक जमावबंदीचे आदेश लागू केल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती। गुहामधील ग्रामस्थांनी राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे प्रशासन झुकलं असून जमावबंदीचा आदेश मागे घेतलाय। विदेशातून आयात केलेल्या कापसावरती बंदी घालावी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी बीडच्या वडवणीतील चिंचवण गावात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांनी बांधावरती बसून ठेचा भाकरी खात आंदोलन केलं। पाळधी येथील महाकाय सिद्धी महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान 1000 किलो पुष्पवृष्टी करण्यात आली। सिद्धी महागणपती सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली होती। लग्न म्हटलं की आनंद उत्साह अशा अनेक गोष्टी असतात, तसंच त्याचं जळगावच्या अंमळनेरमध्ये घडलंय। एका वरपित्यानं आपल्या सुनेला हेलिकॉप्टरमधून सासरी आणलं, आपलं अनोख्या पद्धतीनं झालेलं स्वागत पाहून सून देखील हरवून गेली। या अनोख्या वरातीची चर्चा सध्या अंमळनेरमध्ये रंगली आहे। बीडच्या आष्टीत गावमध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढून प्रतिष्ठापना झाली। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती लवकरच 20 ठिकाणी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्यासाठी मालकांकडून जमिनी मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हालचाली सुरू झाल्यात। पेट्रोल पंपापासून ते हॉटेल, रेस्टॉरंट, स्वच्छतागृह आणि खरेदीची ठिकाणं, वाहन दुरुस्ती केंद्र सुद्धा उभारण्यात येणार आहे। धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये कालपवयीन विद्यार्थ्यांना सावकारी जाचा आता ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत देश विदेशातील टॉप 18 घडामोडी। उत्तराखंडच्या उत्तरकाशी भागात जोरदार बर्फवृष्टी झाली, रस्त्यावर 2 ते 3 फूट बर्फ साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, परिसरात सर्वत्र पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादरीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरलेत। गोमती आणि धलाई इथल्या सभांना मोदी आज संबोधित करणार आहेत। नड्डांच्या उपस्थितीत आज छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे, पदाधिकाऱ्यांसोबतच्या महत्वाच्या बैठकीनंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली। लालू प्रसाद यादव आज उपचारानंतर सिंगापूरहून परतणार आहेत, या संदर्भात त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून माहिती दिली। देशातून अन्नधान्याची निर्यात वाढली, देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यानं निर्यातीत वाढ झाली। तालकटोरा स्टेडियमवर आजपासून G20 फूड फेस्टिवल सुरू आहे, देश विदेशातील खाद्यपदार्थांची चव इथे साधता येणार आहे। रामजन्मभूमीला नुकसान पोहोचवण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे, अनिल
रामदास या व्यक्ति ने ही धमकी दी भावाला या प्रकरण गोवण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचा तपासात समोर आले। या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे। चीन हांगकांग जपान दक्षिण कोरिया सिंगापूर आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना नियम शिथिल करण्यात आले। पूर्वी प्रवाशांना कोरोना रिपोर्ट बंधनकारक होता। उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एकाच वेळी दोन्ही हातांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये आले। त्यांच्यासोबत रस्त्याची दुरावस्था झाल्यानं बचाव पथकांना पोहोचण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। इस्रायलच्या जेरुसलेममध्ये कारमधून दहशतवाद्यांनी हल्ला केला। दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले। रशियाचं सैन्य 24 फेब्रुवारी पूर्वी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे आणि बदला घेण्यासाठी पुतीन यांनी खूप शस्त्रास्त्र जमा केल्याचा दावा युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे। त्यामुळे झेलेन्स्की आता पुतीनच्या हल्ल्यापासून किवला वाचवण्यासाठी पूर्वनियोजन करतात। यानंतर टॉप 18 घडामोडींमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मावळच्या शिरगावमध्ये अल्पवयीन फोटो